महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधात कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या सरकारला जागे करण्याकरिता राज्यातील मंदिर व सर्व धार्मिक संस्थाने सुरू करण्यासाठी येवदा येथील स्थानिक श्रीराम मंदिर संस्थांना समोर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल गोडे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. इतर राज्यातील मंदिरे सुरू करण्यात आले आहे, आपली मंदिरे बंद आहेत. कोरोनाच्या नावावर राज्यातील मंदिरे बंद ठेवून आघाडी सरकार भाविकांच्या भावनांशी खेळत आहे. निष्क्रिय ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दार उघड उद्धवा, दार उघड अशी घोषणा देण्यात आली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल गोडे, श्रीराम संस्थानाचे अध्यक्ष तारासिंह रघुवंशी, ओम प्रकाश शर्मा, चंदू रघुवंशी, नितीन बढे, पद्माकर थोरात, प्रकाश बावनकुळे, गोपाल चौधरी, श्याम ठाकरे, संतोष घोडेराव, निखिल सूर्यवंशी, दिलीप धर्माळे, अरुण निर्मळे व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री माझा न्यूज करिता शुभम मेशामसह सुयोग टोबरे, दर्यापूर. चौदा इथे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज संपूर्ण महाराष्ट्रभर या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून या उद्धव ठाकरे सरकारला झोपेतून उठवण्यासाठी हे घंटानाद आंदोलन होतं. या महाराष्ट्रामध्ये दारूची दुकानं असतील, मोठे मोठे मॉल असतील, ते उघडावे अशी मागणी पुन्हा केली नाही तरी उद्धव ठाकरे सरकारला ते आपण उघडले पाहिजे. हे जसं सुचलं तसं मंदिर असतील, बुद्धविहार असतील किंवा आपली मस्जिद असतील, या जी आपली श्रद्धेचे ठिकाणं आहेत या श्रद्धेच्या ठिकाणी जर हे उघडा यासाठी जर महाराष्ट्रभर आंदोलन करायची वेळ येत असेल तर हे बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर सर्व संस्थांचे विश्वस्त असतील, ही सर्व मंडळी जर राजकीय पक्षांकडे जाऊन जर मागणी करत असतील की आमचे जे धार्मिक स्थळं आहेत हे आता उघडा अशी वेळ आज आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली.